ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे सा रे म प नि सा किंवा डो रे मी फा सोला टीना डो हे बघितलं होतं तर त्याच्यात जसे ते स्वर परत परत येत होते तसं न्यूलँड्सलाही असं वाटलं की एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ऑल्सो रिपीट आफ्टर अ सर्टन इंटरव्हल अँड बेस्ड ऑन दिस अजेम्शन ही प्रिपेअर्ड अ पिरियॉडिक टेबल ही प्रिपेअर्ड वन टेबल वाचूया द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स को रिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन अ डिफरंट वे इंग्लिश सायंटिस्ट इंग्लिश म्हणजे काय रे इंग्लिश मिडियमधला नाही इंग्लिश म्हणजे इंग्लंडमधला इंग्लंडमधला सायंटिस्ट होता जॉन न्यूलँड्स त्यांनी एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आणि त्यांच्या ॲटॉमिक मासेस याचा एका वेगळ्या पद्धतीनेच त्याने संबंध जोडला इन द इयर एटीन सिक्स्टी सिक्स न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन अॅन इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ दर ॲटॉमिक मासेस अठराशे सहासष्टमध्ये म्हणजे डोबेरायनरनी ट्रायड तयार केल्यानंतर साधारण पन्नास वर्षे गेलीमध्ये न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम त्या काळी माहिती असलेली सगळी एलिमेंट्स न्यूलँड्सनी इन्क्रिजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे अॅटॉमिक मासेसच्या असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने अरेंज केली इट स्टार्टेड विथ द लाईटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड विथ थोरियम सगळ्यात लाईटेस्ट होता ते 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 तो हायड्रोजन इथं त्याने ठेवला आणि सगळ्यात शेवटचा जो माहिती होता थोरियम त्या काळात तो शेवटी ठेवला आणि हे सगळे अरेंज केले ते इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक वेट्सनी केले हे थोरियमचं तेव्हाचं जे सिंबॉल होतं ते आता नाही आहे आता थे बदल ले। Find out से थे? ले, ते बदलले फाइंड आउट करायचा प्रयत्न करा काय आहे ते ही फाउंड दॅट एवरी एट्थ एलिमेंट ॲट द प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट तर असे एलिमेंट्स जेव्हा त्याने अरेंज केले तेव्हा त्याला असं वाटलं असं आढळलं की प्रत्येक आठव्या एलिमेंटचे प्रॉपर्टी एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या पहिल्यासारख्या असतात फॉर एक्झाम्पल सोडियम इज द एट्थ एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज लिथियम पासून जर विचार करायला सुरुवात केली तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सोडियम हे एथ एलिमेंट आहे लिथियम नंतरचं आणि ते एका खाली एक ठेवले आहेत पण त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा सिमिलर आहेत अल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम अँड chlorine शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरिन तसंच मॅग्नेशियम आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीजमध्ये पण सिमिलॅरिटी आहे आणि क्लोरीन आणि फ्लोरीन यांच्या प्रॉपर्टीजमध्ये पण सिमिलॅरिटी आहे न्यूलँड्स कम्पेअर्ड दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टिव्ज इन म्युझिक आणि संगीतातल्या अष्टकांबरोबर न्यूलँड्सने या सिमिलॅरिटीची तुलना केली हे ऑक्टेवज जर म्हणत असले तरी हे आहेत सातच ग्रुप आहे लक्षात घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन ऑक्टा म्हणजे आठ असं आपल्याला वाटतं बट दोज आर ॲक्च्युली सेवन ग्रुप्स ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व इन द एटथ अँड द फर्स्ट एलिमेंट एज लॉ ऑफ ऑक्टिव्ज त्या सिमिलॅरिटीला त्यांनी लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं नाव दिलं मेनी लिमिटेशन्स वी आर फाऊंड इन न्यूलँड्स ऑक्टिव्स मात्र न्यूलँड्सच्या ऑक्टेव्सच्या हे जे अरेंजमेंट होती त्याच्यात पुष्कळ मर्यादा आहेत असं लक्षात आलं लिमिटेशन्स म्हणजे त्रुटी आहेत किंवा चुका आहेत दिस लॉ वॉज फाऊंड ॲप्लिकेबल फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम हा जो कॅल्शियम आहेपर्यंतच असा नियम लागू पडतो असं लक्षात आलं म्हणजे पुढे पुढे जे एलिमेंट्स एकाखाली एक येतात जा का मैच 8, त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज काय मॅच होत नाहीत असं आढळलं न्यू लँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन अ टेबल ऑफ सेवन बाय एट दॅट इज फिफ्टी सिक्स बॉक्सेस एक सात बाय आठचं टेबल तयार केलं त्यांनी आणि त्या काळी माहिती असलेले एलिमेंट्स त्याच्यात बसवले न्यूलँड प्लेस टू एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू अकॉमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल त्या ठिकाणी त्याला असं करायला लागलं की एकाच एलिमेंट्समध्ये एकाच बॉक्समध्ये दोन एलिमेंट्स ठेवावे लागली आणि कारण ते त्या सगळ्या माहिती असलेल्या एलिमेंट्सला अकोमोडेट करायचं होतं म्हणजे हे वेगळे केले तर हा जर पुढे पाठवला तर त्या प्रॉपर्टीज बदलतात प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत त्याच्या फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल सीई सी ओ आणि एन आय बघा सीई आणि एल ए बघा सेरियम आणि लॅन्थेनम आहे सीई आणि एल ए मोर ही प्लेस सेम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टिव तर हे टेबल जे त्यांनी तयार केले ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक प्रमाणे असल्यामुळे काही ठिकाणी असं आहे की डिफरंट प्रॉपर्टीज असलेली एलिमेंट्स एका दुसऱ्याच नोटमध्ये ऑक्टिवमधल्या दुसऱ्याच नोटमध्ये येऊन पडली आहेत फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस द मेटल्स सीओ अँड एन आय कोबाल्ट आणि निकेल अंडर द नोट डो आणि निकेल डो या नोट खाली प्लेस केलेले आहेत अलँग विथ हॅलोजन्स यातले बाकीचे त्यांना हॅलोजन्स म्हणतात हायड्रोजन सोडून वाईल एफी म्हणजे आयर्न हा इथे दिसतोय आयर्न हॅविंग सिमिलॅरिटी विथ निकेल अवे फ्रॉम देम अलॉंग विथ मेटल्स अलॉंग विथ नॉन मेटल्स ओ एन एस अंडर नोट टी त्याचे कोबाल्टनी निकेल हे डो या नोट खाली आलेत आणि एफ ई जो आला आहे तो टी आोटखाली आला आहे ॲक्च्युली एफ ईच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या यांच्यासारख्या नाही आहेत किंवा कोबाल्ट आणि निखिलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यासुद्धा बाकीच्या त्या नोट बाकी नोटमधल्या बाकीच्यांसारख्या हो नाही आहेत खरं तर असं असायला पाहिजे होतं की एफ ई सी ओ आणि एन आय हे एका नोटखाली असायला पाहिजे होते कारण या तिघांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी आहे त्यामुळे ते, ते एकाखाली एक असायला पाहिजे होते पण तसं काही झालं नाही अल्सो न्यूलँड सॉक्टेवज डिड नॉट हॅव प्रोविजन टू अकॉमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स तर हे त्यांनी सात बाय आठचं टेबल तयार केलं होतं त्यामुळे पुढे पुढेच असा मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्यांना कुठं स्थान द्यायचं हे काय न्यूलँड सॉक्टेवमध्ये देता आलं नाही काय हे असं असल्यामुळे ही पद्धत सोडून द्यावी लागली तर ती पद्धत सोडून दिल्यावर याच्यानंतरचा एका पुढचा प्रयत्न केला नाही अजून एक एक पॉईंट आहे द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन इड नॉट फिट इन द लँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज ते नंतर जे एलिमेंट्सचा शोध लागला त्याच्या प्रॉपर्टीज त्या लँड्सच्या ऑक्टिवमध्ये त्या बसवता येणार म्हणजे तर हे असं असल्यामुळे ही पद्धत सोडून द्यावी लागली नंतर एक प्रयत्न केला मेंडेली विनोवाच्या माणसाने त्यांनी एक पिरियॉडिक टेबल तयार केलं म्हणजे असं एक टेबलच तयार केलं सिस्टमॅटिक आत्तापर्यंतचा केलेला हा सगळ्यात चांगला प्रयत्न होता दिस वॉज द बेस्ट एफर्ट अप टू दॅट टाईम सो मेंडली प्रिपेअर्ड अ पिरियॉडिक टेबल काइंडली गो थ्रू द पिरियॉडिक टेबल यू कॅन पॉज द व्हिडिओ इफ यू वॉन्ट जर केअरफुली बघा जरा म्हणजे मी काय एक्सप्लेन करतो ते लक्षात येईल पुस्तक समोर ठेवा रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्यूरिंग द पिरियड एटीन सिक्स्टी नाईन टू एटीन सेवन्टी टू ए डीमिट्री मेंडेलिव्ह नावचा एक रशियन सायंटिस्ट होता त्यांनी एक पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स तयार केला अठराशे एकोणसत्तर ते बहात्तर इसवी सनमध्ये त्याने सिस्टमॅटिकली म्हणजे एक टेबल तक्ता तयार करून व्यवस्थित त्यात एलिमेंट्स लिहिली

मेंडेलिफने असं सजेस्ट केलं की ॲटॉमिक मास ही एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी असते म्हणजे एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्या ॲटॉमिक मासवर अवलंबून असतात असं त्यांनी सजेस्ट केलं आणि त्या काळी माहिती असलेले सिक्स्टी थ्री एलिमेंट्स त्यांनी इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनी लावले देन हे ट्रान्सफॉर्म दिस इन टू द पिरॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स नंतर तशी मांडणी केल्यानंतर त्याने त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज विचारात घेऊन ते एका खाली एक व्यवस्थित येतील असे अरेंज केले आत्तापर्यंत केलेला हा सगळ्यात चांगला प्रयत्न होता पुढं काय झालं ते या प्रयत्नाचं पुढे बघू Thank you for your time. See you in the next video.